वर्षभरामध्ये मध्य रेल्वेच्या पर्यटन तिकिटांच्या माध्यमातून 4 लाखांहून अधिक प्रवाशांचा लोकल प्रवास, पर्यटन तिकिटांमुळे कोटीची कमाई। तामिळनाडूच्या विल्लुपुरम आणि चेंगलपट्टू जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्यामुळे 10 जणांचा मृत्यू, 3 महिलांचा समावेश, बनावट दारू विकल्याप्रकरणी दोघांना अटक। केरळच्या कोची इथे भारतीय नौदलाची मोठी कारवाई, 12,000 कोटींचं ड्रग्ज नौदलाने केलं जप्त, एकाला घेतलं ताब्यात। ऑपरेशन समुद्रगुप्तद्वारे एनसीबीकडनं वर्षभरात 40,000 कोटींचे अंमली पदार्थ जप्त, या अंमली पदार्थांची पाकिस्तानातनं तस्करी होत असल्याचं समोर। पाकिस्तानातील हाजी सलीम हा तस्करीचा म्होरक्या असून सलीमपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेंनी बंगळुरूत घेतली डी के शिवकुमार यांची भेट, डी के शिवकुमार यांचा आज वाढदिवस, वाढदिवसानिमित्ताने दिल्या शुभेच्छा। मोखा चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवर, संरक्षण अधिकाऱ्यांनी बंगालमधील बखली समुद्र किनाऱ्यावरील पर्यटकांना बाहेर काढलं, पाणी वाढत असल्यानं पर्यटकांना समुद्र किनाऱ्यावर न जाण्याचं आवाहन। शारजाहून कोईमतूरला येणाऱ्या 4 प्रवाशांकडनं 1 कोटीचं सोनं जप्त, 2 प्रवाशांना अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची कारवाई। अमिताभ बच्चन यांनी ट्रॅफिकमधला वेळ वाचवण्यासाठी केला चक्क दुचाकीवरून प्रवास, रविवारी दक्षिण मुंबईच्या हनीमन सर्कल परिसरात शूटिंगला जाताना ते वाहतूक कोंडीत अडकले, अखेर एका दुचाकीस्वाराकडे लिफ्ट घेत ते सेटवर पोहोचले, बच्चन यांनी फोटो केले पोस्ट। कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी भारतीय प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन करणार, चित्रपट निर्माते गुनीत मोंगा, अभिनेत्री मानुषी चिल्लर आणि ईशा गुप्ता यांचा मंडळात समावेश। तू तू मैं मैं मालिका पुन्हा एकदा नव्याने येणार प्रेक्षकांच्या भेटीला, अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर दिसणार सासूच्या भूमिकेत। अभिनेता अजय देवगण सोबत आर माधवन दिसणार चित्रपटात, विकास बहुल दिग्दर्शित हॉरर थ्रिल मध्ये अजय आणि आर माधवन प्रथमच एकत्र। बँक निफ्टी पुन्हा एकदा 44,000वर, 15 डिसेंबर 2022 नंतर पहिल्यांदाच निफ्टी बँक निर्देशांकाचा 44,000चा टप्पा पार। G20 परिषदेच्या ऊर्जा संक्रमण कार्यगटाची 3री बैठक आजपासून मुंबई। भारताच्या G20 अध्यक्षतेखाली ऊर्जा संक्रमण समूहाच्या 3री बैठकीला राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी केलं संबोधित। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्या स्वीडन दौऱ्यात अनिवासी भारतीय समुदायाशी संवाद। रुपेवरून सर्वत्र पेमेंट करणं शक्य, लवकरच जगातील अनेक देशांमधील लोकांना सुद्धा पेमेंटची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार। टाटा समूहाचा भारतात iPhone 15 असेंब्लिंगचा करार, म्हणजेच ऍपल iPhone 15 पूर्णपणे स्वदेशी असण्याचा अंदाज। डॉन चित्रपटाचा 3रा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, चित्रपटाचे निर्माते रितेश सिद्धवानींची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।